भाजपा के प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुड़े के गैस सिलेंडर के वक्तव्य पर प्रतिक्रिया देते हुए कांग्रेस पार्टी के प्रवक्ता अतुल लोंडे ने कहा कि पंतप्रधान नरेंद्र मोदी जैसे ही बावनकुड़े भी झूठे आश्वासन दे रहे। ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला वान नाही पण गुण लागला। तिकडे मोदी प्रचंड प्रमाणात खोटं बोलतात, मोठ्या मोठ्या लंब्या लंब्या फेकतात, इकडे गडकरी पण त्यांचं अनुसरण करतात पण सायंटिफिकली फेकण्याचा प्रयत्न करतात। आता त्या रेसमध्ये राज्याच्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष सन्मान्य बावनकुळे साहेब पण उतरले। 10 वर्षांनी म्हणे गॅस सिलेंडर 120 रुपयात भेटणार आहे, पण आश्वासन वादा हे तर 2014 साली 200 रुपयाचं होतं। मग 410 सिलेंडर 1200 वर केला, सबसिडी सगळी काढून घेतली, गव्हर्नमेंटचा सपोर्ट काढून घेतला, उज्ज्वला गॅसचे खाली सिलेंडर दिले, दुसऱ्यांदा 87% महिला भरू शकलेल्या नाही आहेत। मग आजचं पाप तुम्ही कधी दुसऱ्या 10 वर्षावर नेऊन आम्ही हे करून दाखवू, आज आम्हाला मतदान करा, 10 वर्षांनी 110 रुपयाचा सिलेंडर देऊ, आज आम्ही महिला आरक्षण देतो, 2039 साली लागू करू शकू, देऊ की नाही देऊ शकू, तुमच्यावर विश्वास कसा ठेवायचा? आता तुम्ही या देशाच्या जनतेचा भोळ्या भाबड्या आस्थेवाईक जनतेचा विश्वास गमावलेला आहे।